नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा, कसे तुम्ही? सजून मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो. वाव, हा घालायचा आहे का? तर आज आम्ही आहे ना मोठ्या घरी चाललेलो आहो, इकडे म्हणजे बाजूच्या उषाताईच्या इथं, कारण की तिथे आज महालक्ष्मी बसणार आहे आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तर तिथे माई आहेत ना, मस्तपैकी मातीच्या बाऊला बनवणार होत्या, बनवत होत्या वाटते, है ना? हा, तर तिथे आमच्या मी हूँ गेली आणि पूर्ण मातीमध्ये खेळून आली, त्याच्यामुळे तिचे कपडे खराब झाले. तर आता आम्ही चेंज करणार आहोत. मी हूँ तर इकडे मिहूच्या आणि तनूच्या मस्त नंतर करू. पहिले सलाह घ्या. पिंक 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 ड्रेस. वाव, मिहूचं अशा मस्त चालू असतात. आमचे तनुने पण पिंक कलरचे कपडे घातले, तू पण पिंक कलरचे कपडे घाल. तनूलाही घालू. हा हा, चला चला लवकर जा, तयारी करा, जा तयारी करून आपण लवकर जा बेटा, जा तयारी करू नये. तर मी हूँ आहे ना, ते पूर्ण कपड्यावर तिने माती लावून आणली, त्यामुळे आता तिचे कपडे आम्ही चेंज करू. जा बेटा तयारी करून घे, मग जायचं आपल्याला. हो, तर आज कोजागिरी पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिकडे महालक्ष्मी बसवणार आहोत गौरई. आणि आठीला म्हणजे आता दिवाळीला जे दिवाळीची आठी असते ना, तेव्हा मग आमच्या इथं बसणार आहेत, कारण की यावेळेस आमच्या इथं महालक्ष्म्या बसल्या नव्हत्या, कारण की तेव्हा मोठ्या बाबांचं निधन झालं होतं त्याच्यामुळे. म्हणून मग आता यावेळेच्या ज्या महालक्ष्मी आहेत ना, यावर्षीच्या, त्या आम्ही आठीला बसवणार आहोत. तर चला, आता सर्व घर आहे ना इतकं मिसी झालेलं आहे, कारण की जिथे तिथं मुलींचे कपडे आहेत आणि खेळणे इतकं की मी सांगू पण नाही शकत. तर इथं तनूचा पाळणा, तिचे कपडे, इथं मिहूचे कपडे, पूर्ण हॉलमध्ये खेळणेच खेळणे आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे आता कसं, ताईला येऊन 2-3 दिवस झाले, तर आम्ही आहे ना जास्त मी शूटच नाही केलं, कारण की कसं आहे मुलीच्या मस्त आहे, त्याच्यातच आम्ही लागलेलो आहोत खेळण्यामध्ये, आणि ताईचं ऑफिस पण असते, तर त्याच्यामुळे माझं शूट करणं होतच नाही आहे. तर म्हटलं चला आज थोडंसं फ्री आहे, कारण की आज जास्त टेन्शन नाही आहे स्वयंपाक वगैरे करायचं, तिकडेच जावं लागते. म्हणून मग आज आम्ही शूट करतो. सध्या तनिष्काची झोप झालेली आहे आणि मीहूत तिकडून फिरून आली, म्हणजे उषाताईच्या घरून आलेली आहे. तर आता आम्ही पण तयारी करू, कल्याणी ते मी आणि तिकडे जाणार आहोत मग उषाताईकडे महालक्ष्मी बसवण्यासाठी. चला तर मग आता तयारी झालेली आहे. तयारी काय, फक्त पावडर वगैरे लावली, वेणी घातली आणि मुलींची तयारी करून दिली. तानू आणि इकडे बघ आमची मिहू. मिहू मिहू कुठे गेली तू? ही आमची मिहूची तयारी. वा मिहू, किती क्यूट दिसत आहे तू, है ना? तर चला आता दोघींची तयारी झालेली आहे, आता लवकर जाऊ मी उषाताईकडे. मिहूला बघून हसते. चला काय झालं, चला चला चला. तरी ते महालक्ष्मी मातेचे मुकुट काढलेले आहेत, सर्व तयारी झालेली आहे, पूजा करून घ्या, त्यानंतर मग बाकीचं करू. इथे छत पण बांधून झालेलं आहे, इथे याच्यावर चादर वगैरे टाकायची राहिली आहे ना? बरं ठीक आहे. आणि आज माळी पौर्णिमा आहे, तर इथे माई बनवत आहेत मातीच्या बावल्या. हा, डिझाईन पण काढली का तुम्ही त्याला? हो ना, बाळ पण किती छान मी बाळ. हा पाहिजे ना, काऊन नाही. हा हे पा, तुझे मोठे बाबा जवळ खेळत आहे. हा हा हा, थांब ना बेटा, ते बाहेर पाकू आहे, ऐकू रडतेस ती. तर चला आता हे तर सर बनवणं चालू आहे. झाली का पूजा? बाळ पण किती मस्त बनवलं माहीत नाही. चला तर मी पण पूजा करून घेते मुकुटांची, त्यानंतर मग तयारी करायची. कुमकुम केशरा हिरे जडता मुकट शोभतो बरा, गुंजते ना पुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती.
तर आता महालक्ष्मी मातेंची आरती झालेली आहे आणि आता आम्ही लागणार आहोत स्वयंपाकाच्या तयारीला, कारण की सकाळी आम्हाला उपास होता आणि संध्याकाळे मग जेवण करायचं आहे. तर आता आरती झाली तर लवकर लवकर आम्ही आहे ना स्वयंपाकाची तयारी करू, कारण की घरी गेल्यानंतरही आम्हाला आहे ना भुलाबाईची तयारी करायची आहे. म्हणजे फर्स्ट टाईम आता आम्ही यावर्षी भुलाबाई बसवणार आहोत. त्याच्या अगोदर तर मी माझ्या आईची इथं आहे ना भुलाबाई बसवत होती, पण लग्न झाल्यानंतर माझ्या इथं आहे ना फर्स्ट टाईम मी भुलाबाई बसवत आहे. कारण की याच्या अगोदर आहे ना आमच्या घरामध्ये मुली नव्हत्या, पण आता कसं आता दोन दोन मुली आहेत त्याच्यामुळे मग आम्ही यांना यावेळेस मस्तपैकी भुलाबाई बसवणार आहोत, मस्त गाणे वगैरे म्हणणार आहोत. तर ब्लॉग आहे ना हा एंडपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे तुम्हाला. तर चला तर मग आता उषाताईच्या घरून आल्यानंतर इथे आता आम्ही दोघीजणी लागलेलो आहोत स्वयंपाक बनवण्यासाठी. तर सर्वात अगोदर कल्याणताईने मस्तपैकी मोठ बनवलेली आहे, मोटर मी सकाळीच भिजू घातली होती तर ताईने मोठ बनवून घेतली. त्याच्यानंतर आता बनवत आहेत रव्याचा शिरा आणि दुसरीकडे मी काढलेले आहेत कुरड्या आणि थोडेसे पापड, कारण की कसं आता आम्हाला जास्त भूक नाही आहे, आम्ही जेवण करून तिकडनंच आलो होतो, फक्त आम्ही गुलाबाईसाठीच नैवेद्य बनवणार आहोत. चला तर फ्रेंड्स आता माळीचा जो स्वयंपाक असतो म्हणजे जास्त काही बनवायला लागत तर तो बनवून झालेला आहे. शिरा बनवला गोड पदार्थामध्ये आणि त्याच्यानंतर मोठ बनवलेली आहे कुरडा पापड तळून घेतल्या. आणि आमच्या इकडे सर्वात जास्त मान आहे तो म्हणजे सात भातकेचा, सात की पाच भातकं असतात त्याचा मान आहे, तर तो यांनी आणून घेतलेला आहे. तर आता आम्हाला जायचं आहे उषाताईकडे जेवण करायला, कारण की सकाळपासून आम्हाला उपास होता तर सकाळी आम्ही उसळ खाल्ली होती तर सकाळपासून आम्ही जेवले नाही आहोत. तर आता तिकडे जेवण आहे तर आई सर्वजण गेलेले आहेत, फक्त कल्याणी ती आणि मी राहिली, कारण की म्हटलं अगोदर इकडचं पूर्ण आठवून घेऊ आणि मग शांततेनं जेवण करू. कारण की कसं आहे मग तनिष्का जर आता जर आम्ही हे राहू दिलं असतो आणि तिकडे गेलो असतो तर तनिष्का आणि मी काय राहत नव्हती, तर हां तर तनिष्का आणि मी काय राहणार नव्हती, म्हणून मग अगोदरच आम्ही यांना हार वगैरे करून घेतलेला आहे दोघींनी. त्याच्यानंतर आता स्वयंपाक पण झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग इकडचं आता हे सर्व बनवून घेतलेलं आहे. तर चला आता ताई आणि मी जात आहे जेवण करायला, तिकडून आल्यानंतर मग आम्हाला माळीची पूजा पण करायची आहे. तर आम्ही पूजा कशी करू हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल. चला लवकर जाते आणि लवकर येते. तर आता इथे आईनी आणि माईंनी सर्व तयारी केलेली आहे, सर्व माळ्या त्याच्यानंतर भुलाबाई अशा महिने सकाळी मस्त बनवल्या होत्या तर त्या इथे ठेवलेल्या आहेत. हार वगैरे सर्व चढून झालेला आहे आणि सर्व तयारी झाली. तर इथे आता आरतीचं ताट पण रेडी आहे आणि भातकं पण रेडी आहे. आमच्याकडे याला भातकं म्हणतात, म्हणजे पाच भातके. तर इथे कुरडे पापड मी मगाशी तळून घेतलं होतं, ताईंनी मोठ बनवली होती शिरा, त्यानंतर कुरकुरे आणि इथे आहे मिक्स चिवडा. फक्त आता बनवायचं राहिलेलं आहे पुऱ्या आणि काय आणखीन करायला करंज मला वाटतं, हे ना करंज हां. तर ते राहिलेलं आहे तर ते आता आई बनवत आहेत. आणि इकडे आहेत राजगुऱ्याचे लाडू गोडमध्ये आणि हे दोन पदार्थ गोडमध्ये आता बनवलेले आहेत. तर झालं आता सर्व रेडी आहे, फक्त आता पुऱ्या आणि करंजा बनवून झाल्यानंतर मग आम्ही गाणे म्हणायला सुरुवात करू. आणि इकडे फ्रूटमध्ये आहे संत्रा आणि मी हो तू काय करत आहे आज आमच्या मीहूने न्यू फ्रॉक घातला आणि तू काय करत आहे संत्र मी तुला खायला दिले का हे असं करत असते का तू तू खात आहे की काय करत आहे मी हो तसं न करू दाखवते फेकून देते मी जा हात धुऊन हो दाखव हे टाकून देते मी चला हे फेकून द्यायचं आता इकडे आणि इकडे आमची तनू पण खेळत आहे. तनिष्का तानू तानू इथे काय दिसली बी किती बारीक दिसते फोन घ्या मैल तनिष्का वर बघ तानू ए तानू मी दीदी कशी म्हणते मी दीदी कशी म्हणते ए तानू आवाज दे दिला अशी म्हणत असते का तू अशी म्हणत असते ए तानू अशी आवाज देते पासून पासून इथे जे जे हात पुसे दे स्टॉलला पुस माझ्या माझ्या स्टॉलला पुस ना जाणं जा पुस 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 हा हा हो हा पुस बी हा ती कल्ला करते आता ए तानू खेळा तुम्ही दोघी बहिणी खेळा बस आहे तिथं बस ना तिथं आपल्या तनूजवळ बस ना तनू हे पण तनू पण येत आहे इथं आपण आता मस्त गाणे म्हणू इथे भुलाबाईचे हा चला मग बस तिथे तानू जोड बस तानू जोड बापा तानू कोणी घेतलं तुला मी दीदीने घेतला तानूला हा चला आता
ताट पण तयार आहे, तर आता ताट काढून घेते मी। आणि तनु बसणार आहे तिच्या मोठी मम्मी जवळ। आज करती का बेटा तुझा अन्न प्रशन का कार्यक्रम लवकर करू अपन लवकर खाई का तू तुला काय खायचं पोंगा पंडित है ना हाँ गोड तो पाहिजे नहीं ना कुरडी पापड हे करू की काय बारीक करना पूर्ण असंच ना बारीक करून दे किती दिवसानंतर पोंग रेडी चार वर्ष हे पोंगे काजू चकली चार वर्षानंतर तू घे पोंगे तू राहे नाही माडी दे आणि मग कोणाले करू आता हे अदर नाही केली आले यावेळेस थोडसे काढून घे एक दोन देवा खंडोबा केळी केळी मंडोबा मंडोबाच्या राणी बाई अवस्थेचं पाणी कस गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याला फेरीला काढा देवीला कंठ रण बुलवायचे लांब डोळे टिकळीचे डोळे हात पाय गोरे बुलवायचे भाऊ भाऊ एकस्मी माता पुढे जलस्मी जलस्मीच एकच पान दुरु नमस्कार ऋषी गंगा जुळ जुळवाहे आंबा पीत झळकत जाये कामेकडे नाय ग हिरवी टोपी नाय ग हिरवी टोपी हरपली सर्व लपली सरकला एकोरा जाई आंबा पिकोरा जाई नाय जुळी नाही चिंता खाची रान बाई चिंचालेचा जाय ग शंभर पान आय ग खाता खाता कुंकू तेली साशे मैया दादा मैया दादा उघड काठी लाव काठी नारळ फुटलं देतो देती नारळाचं मोल का शेवंतीचं फुल काय शेवंतीच्या फुलावर हिरवी हिरवी साई फुलाबाई आमची मान अनाना परिसर उघडा उघडा पात आज आमच्या फुलाबाईचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी बाळाला टोपी मोत्याने कुंपी शेंडी उपळे कंठाची बाळ क्रू राजाचं सीतामाई रामाची हळकून बाळा खाली याचे कवडे आज आमची भुलाबाई काय काय करीते नाना प्रकारच्या चोळ्या शिविते चोळ्या शिवून लांबट जाते चावडीवरचा चांदोबा वाटोळा दिशे भाग्याची भुलाबाई पातळ नेशे पातळ नेशून काय काय करीते नाना प्रकारच्या चोळ्या शिवी चोळ्या शिवनी लांबट जाते कारल्याची बी पेरग सुनबाई।
कारल्याची बी पेरली ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची कारल्याले बेल येऊ दे ग सासूबाई मग जाय आपल्या माहेरा माहेरा कारल्याचा बेल आला ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याले फुलं येऊ दे ग सनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याले फुलं आले ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याला कारलं येऊ दे ग सनबाई मग तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याला कारलं आलं ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाय ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाली ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याचे भांडे घास ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचे भांडे घासले ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या सासऱ्याला सासऱ्याला मामाजी मामाजी आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसतं बरीच दिसतं पूस तुझ्या सासऱ्याला नंदेला नंदेला ताई ताई माहेरा माहेरा मला काय पुस्त बरीच दिसत पूस तुझ्या देराला देराला दादा दादा चौका माझ्या माहेरा माहेरा मला काय पुस्त बरीच दिसत पूस तुझ्या नवऱ्याला नवऱ्याला घे फणी घाल वेणी आपल्या माहेरा माहेरा रंगी फणी घातली वेणी सुनबाई माहेराचे घेणे झाले का नाही आता मी देते मग मी देते असे करून उशीर झाला बाळाने घरात धिंगाणा केला तो दरे बाळा जो आता मी देते मग मी देते असे म्हणून उशीर झाला बाळाने घरात धिंगाणा केला तो बाळा जो जो दे एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला काकनुस तोडून नेल बाई तोडून नेलं अंगणा टाकून दिल बाई टाकून देल साईन उचलून घरात नेल बाई घरात नेलं घर पांडून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन झाला पार्वती बोले शंकराला थकले हे गाणे म्हणू म्हणू घिरापतच पाहिजे गाणा घिरापत 17 वर्षानंतर आमची इथे गुलाबाचा कार्यक्रम होत आहे आणि या दोघींना लवकर खूप लागली घिरापता आणा लवकर लवकर गणपतीची आरती म्हणला ते आणलंय खिरापत अण्णा माझं ना तुमचे डब्बे पाहिल्या तीन तीन बेड डब्बे तीन डब्बे कर लागे खाऊ आणि बसवी बैस आहे 9 महिन्याच्या 9 महिन्याच्या स्वामी सद्गुरुला सच्चिदानंद रूप पाहता आनंद झाला देव करते विक्रम शुद्ध कापूर काढीला कापूर काढीला भक्ती भा हसी लावू ज्योतीला कापुराची आरती मी कोणा ओवा कोणा ओवाडू जिकडे पाहता तिकडे राजा राम कृपाळू। चला आता भुलाबाईच्या गाणे झालेले आहेत आता आलेली आहे वेळ प्रसाद खाण्याची तर आरती पण झालेली आहे आणि इकडे आमच्या मुलींच्या दोघींच्या पण मस्त्या चालू आहेत ते बघा
चला प्रसाद काढा। फ्रेंड्स बुलाबाईचे गाणे म्हणून झालेले आहेत आणि आज आम्ही मस्तपैकी कोजागिरी घोटलेली आहे, पण अंगणामध्ये ना आणखीन चंद्र दिसत नव्हता, त्याच्यामुळे आम्ही आलेले आहोत टेरिसवर। आणि टेरिसवर आल्यानंतर इतकं छान वाटत आहे, कारण की थंडी हवा पण सुरू आहे ना, छान वाटत आहे। तर आता वाजलेले आहेत 12:45 होतात वाटते ना, 12:05 कमी आहेत। तर सकाळपासून इतकी दगदग चालू आहे, मागं घरचे कामं बुलाब्याच्या कार्यक्रम, त्यानंतर मग उषाताईच्या इथं आम्ही गेलो, तिथली पूजा वगैरे जेवण वगैरे, त्याच्यामुळे आज खूप दगदग झाली। तर कल्याणीताईला आणि आम्हाला इतकी झोप येत आहे आता, तर आई म्हणत होती आणखीन थांबून जा, म्हणजे अंगणामध्ये जर चंद्र येणार तर आपण दुधामध्ये त्याची सावली दिसली की मग आपण घरामध्ये घेऊन जाऊ। पण मग नंतर विचार केला, दोन्ही मुली पण झोपत नाही आहेत, तर ताईला म्हटलं एक काम करते मी गंजला आहे ना वरच घेऊन जाते, कसं टेरिसवर लवकर दिसणार। तर इथे आता चंद्र पण निघालेला आहे, म्हणजे बरोबर वर आला, तर गंज गरम आहे म्हणून मग यांना मी सोबत आणलं की थोडीशी हेल्प होणार माझी, कारण की गंज गरम आहे आणि मला शूट पण करायचं होतं, तर म्हणून मग आता यांनी हा गंज उचलून आणलेला आहे। आणि आता आम्ही बघू की बा चंद्राचा उजीड गंजामध्ये कसा येणार, ठीक आहे चला। असं वाटत आहे वरच मस्त झोपा, त्याच्यामध्ये दिसणार नाही आहे मी पाहायला, कारण की फ्लॅश आहे ना लाईटचा, त्याच्यामुळे त्याने उजेड पडत आहे त्याच्यात। हां, त्याने उजेड पडून राहिला तर तुम्हाला दिसणार नाही आहे, पण मला चंद्र दिसलेला आहे याच्यामध्ये, म्हणजे उजेड। तर आता 5 मिनटं आणखीन थांबते मी, त्यानंतर मग हा गंजा खाली घेऊन जाणार आणि सर्वजण मग आम्ही मस्तपैकी कोजागिरी सेलिब्रेट करणार आहोत। मी इतकी थकली की माझं बोलणं पण जुळून आलं आता, कारण की झोप येत आहे, मुली झोपत नाही, आता पण रडणं चालू, रात्रीचे 12 वाजून राहिले तरी झोपाचं नाव नाही। चला, एकदम डोक्याच्या वरती आलेला आहे सूर्य चंद्र सूर्य चंद्र सूर्य आला का सूर्य आला का सूर्य नाही चंद्र आला चंद्र आला का म्हटलं सूर्य चालू उठते तर म्हटलं तुम्हाला चंद्रामध्ये सूर्य कधी दिसला। तर चला, तो उजेड पडलेला आहे। चला चला घेऊन जाऊ आपण याला। वर किती थंडगार वाटत आहे, ते ताठून द्यायच्या थंडीगार हवा आहे, थंडीगार हवा असं मला येण्यासाठी तर झोपून राह, पण हा गंज खाली न्यावा लागणार आहे आणि तनिष्काला खालून वर आणावं लागणार आहे रूममध्ये, तेव्हा म्हणजे त्याच्यानंतरच मग झोपू आपण शकतो आणि त्यानंतरच मग झोपू आपण, पण थंडीगार हवासाठी इथं झोपून राहता। चला खाली, आता ग्लास मध्ये घ्या आणि सगळेजण सर्वजण थोडं थोडं घेऊन घ्या, थोडा थोडा प्रसाद खाऊन घ्या, बाकीचं नंतर खाजा सकाळी, हा थोडा थोडा प्रसाद खाऊन घ्या, वेटा सगळे जे जेवण झालेले आता तर इच्छा नाही आहे जास्त खाण्याची। चला तर मग फ्रेंड्स, आता आमची कोजागिरी सेलिब्रेट करून झालेली आहे आणि तुम्ही कशी कोजागिरी सेलिब्रेट केली होती ही मला नंतर कमेंट करून नक्की सांगा। तर हा ब्लॉग तर तुम्हाला खूपच उशिरा पाहायला मिळत आहे, तरी तुम्ही तुमची कोजागिरी कशी सेलिब्रेट केली होती मला या ब्लॉगमध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर चला तर मग फ्रेंड्स, आता सर्वांना झोप येत आहे, तर अगोदर आम्ही कोजागिरीचा प्रसाद खाऊन घेऊ, त्यानंतर मग झोपायला जाऊ। तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
साइडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.